आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मानकापुरातील प्रोसेसला शेतकऱ्यांचा विरोध, बेरोजगार युवकांची सुरू करण्याची मागणी. निपाणी तालुक्यातील मानकापूर येथे सुरू होणाऱ्या एका खासगी तत्वावरील प्रोसेसला प्रदूषणाचे कारण देत आज शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला, तर गावातील बेरोजगार युवकांनी हाताला काम मिळेल म्हणून हा प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली. संतप्त शेतकऱ्यांनी विरोध करत ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले, तर प्रोसेस धारकांकडून कोणतेही पाणी हानिकारक होणार नाही, हा प्रकल्प संपूर्ण जैविक तत्वावर आहे, हानी होण्यापेक्षा उलट शेतकऱ्यांना याचा फायदा अधिक असल्याचे मालकाकडून सांगण्यात आले. मानकापूर येथील मल्कार सिद्ध मंदिर रस्त्यावरील अस्थि नंबर 6/177 या जागेवर पुष्पराज शांतीनाथ कोले यांच्या जागेत स्वमालकीचा प्रोसेस व्हिविंग, साइझिंग, टेक्सटाईल, पशुखाद्य असा संयुक्त प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रोसेसच्या मागे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, तसेच मोठी लोकवस्ती आहे. या कारखान्यामुळे शेतीची मोठी हानी होणार असल्याची भीती शेतकऱ्यांना आहे. ग्रामपंचायतीकडून प्रोसेस धारकास बांधकाम परवानाही देण्यात आला आहे. आज संतप्त शेतकऱ्यांनी कारखाना बंद न झाल्यास उपोषण करण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष विठ्ठल कट्टेकरी यांनी विरोध पाहून दिलेला परवाना रद्द करून शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले. यावेळी श्रीकांत कुंभार, डॉक्टर मंगेश आरगे, दादासो पुजारी, जयपाल चोगले, गजानन लोंढे, प्रकाश माळी, किरण माळी, संजय भुई, दीपक आरगे, विष्णू बन्ने, मारुती बन्ने, दगडू कुंभार, बापूसो बरगले, कृष्णा सुतार, बाळू यादव, रावण सूर्यवंशी, विलास वाईगडे, शंकर माळी यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मानकापूरहून शिवाजी भोरे. संतोषी गंगाराम माने गावाची जरा सुधारणा होण्यासाठी काम चालू ठेवले करायला आम्ही, आणि सगळे कामगार कामाला आहो आणि जरा गाव सुधारावं आणि गावात जरा चांगलं काय होऊन दाखवावं असं ह्याच्यासाठी फॅक्टरी करायची, त्याला आमची परमिशन आहे. महादेव मरकरी जिरगे बोला की काय अर्थ आम्हाला हे जे काय आता चालू आहे काम हे चालू पाहिजे आम्हाला, आमच्या गोरगर मुलाशी कामं लागतील, त्याचे उदाहरण आमचं चालेल बरोबर आहे. याच्या अगोदर आमचं स्टार फॅक्टरी बंद पडली, आमची पोरं बेकार करायला, त्याच्याबद्दल हे आम्ही प्रोजेक्ट इथं आणले, 2 वर्षांनी तो प्रोजेक्ट आणले, त्याकडून 2 वर्ष कटकट करून मी तो प्रोजेक्ट आणलेला आहे, हे प्रोजेक्ट इथं चालू हवं आमची अपेक्षा आहे. परंतु तिथले शेतकऱ्यांनी म्हणतात की प्रोजेक्ट आम्ही चालू होऊ देणार नाही, ह्याबद्दल तुमचं काय? बघा शेतकऱ्यांचं काय नुकसान झालं तर आम्ही ते जाऊदार ती कारखाना आहे बरोबर, आणि तसं जर शेतकऱ्याचं नुकसान झालं तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ, पाणी जर बाहेर येत असेल तर आम्ही तिकडे पाठिंबा देतो बरोबर. आम्ही मानकापूरमध्ये डेनिमचा प्लॅन्ट घालत होतो टेक्सटाईलचा, त्यामध्ये साइझिंग प्रोसेस व्हिविंग असा सगळा कंबाईंड प्रोजेक्ट होता, त्यामध्येच कॅटल फीडचा पण एक प्रोजेक्ट होता जो जनावरांना खाद्य तयार करायचा होता. त्याच्यासाठी आम्ही पोल्युशनची आणि एजिटेन परमिशन घेतलं होतं, त्यामध्ये आम्ही झिरो लिक्विड डिस्चार्जचा प्लॅन्ट पण बसवत आहे की जो पाणी परत रिसायकल करून आम्ही परत आमच्या प्रोजेक्टसाठी वापरणार, आणि जो चांगलं पाणी आहे ते राहिलेलं आम्ही शेतकरी जर आमच्या आजूबाजूची मागितली तर आम्ही त्यांना ते देणार. उरलेला जो गाळ असतो तो आम्ही खत म्हणून शेतकऱ्यांना देऊ शकतो किंवा त्याचे ब्रिक्स बनवून आम्ही बाहेर विकू शकतो असा आमचा तो प्रोजेक्ट होता. पण ग्रामस्थांचा जो विरोध आहे की बाबा साइझिंग प्रोसेस करायचं नाही, तर आम्ही साइझिंग प्रोसेसचा आम्ही विचार करू नाही घालायचा, पण व्हिविंग आणि कॅटल फीडचा आम्ही प्रोजेक्ट तिथं करू, त्यामुळं गावातल्या एक कमीत कमी 150-200 लोकांना काम मिळेल या उद्देशानं आम्ही तिथं हा प्रोजेक्ट घालत होतो की बाबा गावातल्या लोकांना काम मिळेल. एक आपल्या इचलकरंजीच्या जवळ असल्यामुळं टेक्सटाईलचं नॉलेज आहे, त्यामुळं त्या लोकांना तिथं काम मिळेल या उद्देशानं आम्ही तो प्रोजेक्ट तिथं घालत होतो. पण त्यांना जर साइझिंग आणि प्रोसेसला विरोध असेल तर आम्ही तो दुसरीकडे घालू आणि व्हिविंग आणि कॅटल फीडचा जो आहे तो आम्ही तिथं प्रोजेक्ट करू. व्हिविंगला काही पाण्याचा त्रास नाही आहे, कॅटल फीडला पण काही पाण्याचा त्रास नाही आहे, तो प्रोजेक्ट आम्ही करू आणि साइझिंग प्रोसेस आम्ही मग कुठे दुसरीकडे MIDC किंवा कुठेही आम्ही ते आमच्या सोयीनुसार करून करू. नियम बाय बांधकाम केलं त्याबद्दल नियम बाय आम्ही केलेलं नाही आहे, ॲक्च्युली आम्ही परमिशन केलेलं आहे, पण बांधकाम आता ग्रामपंचायतीनं बंद केलं आहे, त्याचा आम्ही रितसर परत परवाना घेऊ आणि कॅटल फीडचा त्यात उल्लेख करून आणि व्हिविंगसाठी म्हणून उल्लेख करून आम्ही परत रितसर नवीन परमिशन घेऊ ग्रामपंचायतीकडून. पुष्पराज पोले यांनी ग्रामपंचायतीला तपावत करून म्हणजे
एक पंचायतीचा निवडणुकीच्या काळामध्ये परवाना घेतला त्यांनी, आणि तो परवाना त्यांनी 324 किलो स्पीडचा पंचायतीकडून घेतला. त्यामध्ये कॅटल स्पीड म्हणजे तो मका पॉलिसी या पद्धतीचा एक प्रोजेक्ट आणि पॉवरचा अशा पद्धतीनं प्रोजेक्टचा त्यांनी परवाना पी डी ओ साहेबांच्याकडे घेतला. त्यामध्ये कुठलाही ग्रामपंचायतीचा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ठराव अथवा काही नाही आहे, आणि कोणत्याही प्रकारचा परवाना उद्योगधंदा करायचा झाला तर ग्रामपंचायतीकडून त्यांनी उद्योग लायसनही घ्यावी लागत्या. आणि आता त्यांनी तो 300 स्क्वेअर फूट चौरस फूट सोडून जवळजवळ 900 चौरस स्क्वेअर फूट बांधकाम करत आहेत. त्यामुळं आम्ही तो परवाना नियमबाह्य करत असल्यामुळं आम्ही पंचायतीच्या माध्यमातून आम्ही तो परवाना रद्द केल्याचा आहे. तसंच ग्रामसभेमध्ये जनतेचा उद्रेक होऊन आणि जनतेने केलेल्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत म्हणजे त्यांच्या विरला त्यांनी आता जो परवानामध्ये दाखवतात एक आणि प्रोसेस त्यामध्ये सायझिंग आणि प्रोसेस या पद्धतीने करत असल्यामुळे त्याचा परिणाम भविष्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यांच्या शेतीचं पाणी जे आहे ते बाद होणार आहे, तसं प्यायला बी धोकादायक आहे. यापूर्वी आम्ही बघितले हिंसलगंजी नदीचे पंचगंगा नदीपासून येणारं पाणी आम्हाला प्यायलं आहे, ते पाणी देखील आम्हाला आता प्यायला अयोग्य आहे. या पद्धतीनं तुम्ही आम्ही वरचीवर मांडलो आहे, तुम्ही ते पोचवलं आहे जनतेपर्यंत. आणि हे जे बोरचं जे कुंपण नलिकातून येणारं पाणी देखील जर तुम्ही असं खराब करत असाल तर मानकाप्रवाशांना कोणत्या पद्धतीनं पाणी प्यायचं त्याचा सर्वांचा विचार करून यापुढे आम्ही अशी कोणत्याही पुरुषेची या ग्रामपंचायती माध्यमातून आम्ही परवानगी देणार नाही. कर्नाटक शासनाने जरी ती परवानगी दिली असेल तर त्यांनी ते नियम बाहेर करून त्यांना रद्द ठेवावं आणि जनतेची काळजी घ्यावी.